स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक चर्चा. मोबाईलवर बोलणाऱ्या 150 दुचाकीस्वारांचे परवाने निलंबित. परशुराम हॉस्पिटल येथे जयपूर फूट शिबिराचे आयोजन. भारताला पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याचा धोका. आणि 10 मे पासून पेट्रोल पंप मालकांचे आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. नातूनगरचे पाणी गुरुत्व बलाने खेड शहरामध्ये आणण्यासाठीच्या योजना अंतिम आराखडा तयार करण्याबरोबरच शहर विकासाबाबतच्या अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नोव्हेंबर 2016 खेड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 पैकी 10 नगरसेवक निवडून आले तर 7 जागांवर शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झालेल्या नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीकडे गेले. 27 डिसेंबर रोजी नूतन नगराध्यक्षांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने या सभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. परंतु ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार तर पडलीच, परंतु या सभेत शहर विकासच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे निर्णय देखील घेण्यात आले. सर्वसाधारण सभेसाठी काढण्यात आलेल्या विषयपत्रिकेवर सही नगराध्यक्षांची की मुख्याधिकाऱ्यांची याबाबत शिवसेना गटनेते बाळाराम खेडेकर यांनी मुद्दा उपस्थित केला. परंतु हा विषय नगरपालिका संचालकांकडे पाठवून त्यावर मार्गदर्शन घेतले जाईल असे प्रशासनाकडून सांगितल्यावर या विषयावर तूर्तास पडदा पडला. या सर्वसाधारण सभेत विविध समित्यांमध्ये केलेल्या विकास कामांच्या योजनेनुसार विकास कामांना प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी देण्यात आली. यामध्ये सुजल निर्मळ सुधारणा सर्वेक्षण अहवालाला मान्यता देणे, राज्य नगरोत्थान अभियानांतर्गत गुरुत्व बलाने नातूनगरचे पाणी खेड शहरात आणणे, या योजनेचा अंतिम आराखडा तयार करणे, 14व्या वित्त आयोग वैशिष्ट्यपूर्ण योजनांची कामे, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गार्डन विकसित करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे, महाडनाका येथे व्यापारी संकुल उभारणे, प्रबोधनकार ठाकरे उद्यानात सैनिकी संग्रहालय उभारणे या विकास कामांचा समावेश आहे. खेड कासाराळी श्री हनुमान मित्र मंडळातर्फे हनुमान जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी कासाराळी येथील सर्व विहिरींचे जल वाजत गाजत आणून मारुतीला जलाभिषेक करण्यात आला. तसेच हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र पठण, रात्री लहान मुलांच्या रंगवरण स्पर्धा घेण्यात आल्या. मंगळवार दिनांक 11 रोजी श्री हनुमान जन्म झाल्यानंतर श्री सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, महिलांसाठी प्रश्नमंजुषा, संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रंगभरण स्पर्धेतील लहान गटात सई हेमंत वडके प्रथम, जान्हवी संतोष पटेल द्वितीय, हर्षित सागवेकर आणि सार्थक मोरे तृतीय आणि भूमी भिंगारे हिने उत्तेजनार्थ मोठा गट पार्थ कदम प्रथम, सिद्धी हेमंत वडके द्वितीय आणि खुल्या गटातून आर्य अजित कवळे विजयी ठरली. संगीत खुर्चीमध्ये सिद्धी हेमंत वडके प्रथम, सोहन अजित कवळे द्वितीय आणि ओम मयूर कवळे यांनी तृतीय, तर महिलांमध्ये संगीत खुर्ची स्पर्धेत सौ सुषमा हेमंत वडके प्रथम आणि सौ सुचिता राहुल पिंपळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सौ कल्पना कवळे आणि गंधाली कवळे विजयी ठरल्या. सर्व विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. सदर बक्षिसांचे संयोजक श्री स्वप्नील सैतोडेकर होते, त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माजी नगराध्यक्षा श्रीमती कवळे मॅडम, मालती मोकाशी, राहुल पिंपळे, सौ अश्विनी वडके, सौ सुचिता पिंपळे, दिलीप मोकाशी, सौ वैजयंती मोकाशी यांनी विशेष प्रयत्न केले. अलीकडे वाहतुकीचे सगळेच नियम कडक झाले आहेत. नियम भंग केल्यास त्याचा परिणाम तितकाच मोठा असतो. वाहतूक नियम भंग दंड आकारणी या वर्षात 4 पटीने वाढ करण्यात आली आहे. याच नियमाचा भाग म्हणून RTO प्रसाद दळवी यांनी वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांवर थेट 6 महिन्यांची परवाना निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांपासून तब्बल 150 वाहन चालकांवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी धूमस्टाईलच्या 78 परवाना निलंबनाची कारवाई केल्यानंतर मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईची चांगलीच धास्ती वाहनधारकांनी घेतली आहे. आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासळलेल्या व्यक्तींनी आत्महत्येचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या कायद्याला संमती दिली आहे. नवीन कायद्यानुसार मानसिक रुग्णावर उपचार करताना अनेस्थिया आणि इलेक्ट्रोकन्व्हल्सिंग यासारख्या शॉक थेरपी करणेही बंधनकारक असेल. तसेच अशा रुग्णांना बांधून ठेवण्यासही मनाई आहे. तसेच कायद्यातील कलम 309 कुठल्याही व्यक्तीने केलेल्या आत्महत्येचे कारण सिद्ध न झाल्यास ती आत्महत्या मानसिक तणावातून झाल्याचे मानले जाईल.
तसेच अत्यंत तणावग्रस्त व्यक्ती आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर उपचार, याची देखभाल आणि पुनर्वसन करणे आदी सेवा पुरवण्याची जबाबदारी सरकारची असेल असे या नव्या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या वतीने लोटे येथील परशुराम हॉस्पिटल येथे जयपूर फूड शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी मोफत तपासणी आणि साहित्य वाटप केले जाणार आहे. 12 ते 14 एप्रिल दरम्यान रोज सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त विकलांग रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोफत तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोफत जयपूर कृत्रिम पाय, कॅलिपर्स आणि कुबड्या दिल्या जाणार आहेत. रुग्णांनी परशुराम रुग्णालय येथे 12 वाजेपर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक असलेल्या घरडा कॉलनी परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते सुमारे 1.5 ते 2 वर्ष वयाचा असलेल्या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. खेड तालुक्यातील लोटे परिसरात असलेल्या घरडा कॉलनी परिसरात काही स्थानिक महिला सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सोनगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्या सरपण गोळा करत असताना त्यांना झुडपामध्ये बिबट्या पहुडलेला आढळून आला. बिबट्याला पाहून त्या महिला घाबरल्या, परंतु बराच वेळ झाला तरी त्याची काहीच हालचाल नसल्याने त्यांनी याबाबत लोटे येथील पोलीस दूरक्षेत्रात दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक BH काकडे, पोलीस कॉन्स्टेबल सोनावले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेतली. दरम्यान पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस यांनी मृतावस्थेत आढळून आलेल्या त्या बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या तोंडाला जखम झाल्याचे निदर्शनास आले, परंतु ही जखम कसली आहे हे समजू शकले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मृत बिबट्याला ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी तो मृतदेह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाकिस्तान तळ ठोकून असलेल्या दहशतवादी संघटना भारतावर पुन्हा 26/11 सारखा हल्ला करू शकतात आणि दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला निपटून काढणे भारतासाठी महाकठीण होईल असा इशारा देण्यात आला आहे. ब्रुसेल्स येथील थिंक टँक इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने सादर केलेला एका अहवालात हा इशारा दिला आहे. या ग्रुपने दक्षिण आशियातील अमेरिकेच्या दहशतवादाविरोधात धोरणावरील एक अहवाल जाहीर केला आहे, त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. देशभरातील पेट्रोलियम डीलर्सच्या मागण्यांकडे तेल कंपन्या सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत, यामुळे व्यवसाय करणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर विचार करण्यासाठी आणि पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी फार्मपेडा या शिखर संघटनेची तातडीची बैठक रविवारी रात्री हरियाणा येथे कुरुक्षेत्र येथे पार पडली. या बैठकीत पेट्रोल पंप मालकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून त्यात 10 मे पासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाच्या प्रक्रियेत 10 मे रोजी एक दिवस नो परचेस आंदोलन, 14 मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद, तसेच 15 मे पासून एका पातळीत म्हणजे 9 ते 6 या वेळेतच पेट्रोल पंप खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आदी राज्यांचे प्रतिनिधी तसेच रमेश कुंदनमल, रवी शिंदे, सागर रुकारी, विलास सालपेकर, नितीन शहा, भूषण देसाई, उदय लोध आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक चर्चा. मोबाईलवर बोलणाऱ्या 150 दुचाकीस्वारांचे परवाने निलंबित. परशुराम हॉस्पिटल येथे जयपूर फूड शिबिराचे आयोजन. भारताला पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याचा धोका आणि 10 मे पासून पेट्रोल पंप मालकांचे आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.